महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना शहरातील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याने संकट आधीच आणखी वाढण्याची शक्यता आहे। यावर सरकारकडून कडक उपाययोजना करण्याच्या सूचना असताना देखील नियमांची पायमल्ली झाल्याचे मात्र पाहायला मिळत आहे। या संदर्भात आमच्या न्यूज G9 महाराष्ट्राच्या औरंगाबाद प्रतिनिधींनी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतल्या, त्याचा स्पेशल रिपोर्ट। दोन दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली होती, त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं की सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा व जमावबंदी औरंगाबाद शहरात लागू झालेली आहे। पण या ठिकाणी आपण बघू शकता, आज रविवारचा दिवस आहे आणि औरंगाबाद शहरातलं हे सर्वात मध्यस्थी असलेलं गजबजलेलं ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे गुलमंडी। या ठिकाणी आपण बघू शकता की बऱ्यापैकी नागरिकांकडे मास्क देखील नाही आहे। आम्ही बरेचसे फुटेज काढले, त्या फुटेजमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल असं दोन दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की शत्रूचा जर प्रतिकार करायचा असेल, शत्रूचा रोखायचा असेल, तर त्यावेळेस तुम्ही मास्कचा वापर करा। जसे छत्रपती शिवाजी महाराज शत्रूचा वार झेलण्यासाठी जर ढालीचा वापर करायचे, तसा कोरोनाचा वार झेलण्यासाठी आपल्याला मास्कचा वापर करायचा आहे। पण या ठिकाणी बघू शकता की आयुक्तांचे निर्णय दिलेले आहेत, त्याचे पांढरी तोडवण्याचं काम या ठिकाणी असं दिसत आहे। आपण अजून काही लोकांच्या व्यावसायिकांशी जाणार आहोत आणि माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने हे व्यावसायिक जे आहे ते विदाऊट मास्क लोकांशी चर्चा करत आहेत। क्यों भैया अभी तक क्यों नहीं लगाया था मास्क? क्यों नहीं लगाया था अभी तक? काय मास्क क्यों नहीं लगाया था अभी तक? मास्क का ना तो लावलं। अरे एकट्यामध्ये असलं तर कसं लावणार, फॉग गेला तकलीफ होती ना। तुम्ही व्यावसायिक आहात काका? तुम्ही व्यावसायिक आहात तुम्ही? पण तुमच्या बसनं येणाऱ्या गिराईकाला गिराईकाला तर लावणार ना, तुम्ही सोबत लावले नाही का? असं नाही, असं नाही, तुम्हाला लावून ठेवलं। आम्ही कसं लावून ठेवलं? बोलताय म्हणून तुम्हाला लावलं जरूर? नाही नाही नाही, हे बघा तुमच्यामुळे इतरांना प्रॉब्लेम आहे आम्हाला सांगायचं आहे। परत लावला? ओके ठीक आहे। भैया तुम्ही मास्क का नाही लावलं? हां मास्क मास्क का नाही लावलं? नाही भैया मास्क का नाही लावलं? हां मास्क का नाही लावलं? नाही लावला सर। का? तुमच्यामुळे चार जणांना ठीक आहे, तुम्हाला म्हणजे मला काहीच नाही ना। पण तुम्हाला काही नाहीये, दुसऱ्यांना असलं त्यांचा कोरोना तुमच्याकडे आला तर आणि तुमच्यामुळे चार जणांना असं कोरोना होऊ शकतो। मास्क नाहीये आहे ना, लावा 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 मास्क देगा तुमच्यामुळे आम्हाला पण होऊ शकतं सर, लावा लगेच लावा। भैया मास्क क्यों नाही लगाया? मास्क आहे जेम तो लगाव ना। आप खरीदी मतलब लोग आते हैं आपके पास, लगाना चाहिए ना, लगाओ छोड़ना माता। हाँ ठीक है मास्क लावो। मास्क का नहीं लावलो तू? मास्क अभी अभी निकाला हमने तो लगाओ फिर लगाओ लगाओ, इन्होंने सबने लगाया आप भी लगाओ। लगाओ लगाओ, आपके यहाँ कस्टमर आते हैं लगाना चाहिए ना आपने। मास्क क्यों नहीं लगाया सर? अरे भैया भैया नाव का तुमसे? वैभव चौधरी। वैभव दादा तुम्ही एक व्यवसाय आहे या ठिकाणी अगरबत्ती विकता, तुमच्याकडे दररोज किती गिराईक येतात? 40-50 गिराईक। 40-50 गिराईक? 40-50 गिराईक तुमच्याकडे येतात, जर एखाद्या त्यामधनं तुम्हाला जर समजा काही करता काय झालं तर 40-50 त्या फॅमिलीचं काय, त्याची काळजी कोण? बरं मास्क लावाविषयी बोलतात? मास्क लावण्याविषयी बोलतात। तुम्ही मास्क जेवण करून उठलो आणि इकडे आलो एवढं? पण एवढ्या वेळेत जर काही झालं तर त्याला काही टाइम लिमिट असतो का? त्याला एवढ्यात दोन मास्क वापरा, आपण मास्क वापरा दादा। ओके ओके ओके। लेकिन जब कस्टमर आते तो हम सैनिटाइजर थर्मल गन सब कुछ करते हैं। मास्क लगाओ फिर अभी अभी तो लगाओ। हाँ ना कस्टमर आए आपके यहाँ? नहीं बराबर है, लगा लगाओ लगाओ लगाओ।
हमको हो जाएगा ना फिर आपके वजह से? नहीं ऐसा, दुआ दुआ करूंगा आपको नहीं होगा। आपको भी नहीं हो सर, आपको भी। मास्क का नहीं लावला सर? मास्क का सब लोग अच्छे थे। आता मास्क नहीं है? नहीं ना, लावा ना सर, कोरोना वाढतो आहे, आपल्या मुळे 4 जणांना कोरोना होऊ शकतात। तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या घरच्यांना सुद्धा होऊ शकतो कोरोना। इथे कस्टमर येतात ना, कोणाला झालेला असला तर बरोबर तुम्हाला लागण होऊ शकते। हो खरं आहे। ताई मास्क का नाही लावलं? आता जस्ट काढलं, दुकान बाहेर निघली। बोला काय नाव आहे मावशी तुमचं? मावशी प्रश्न तो नहीं है, तुम्हें विदाउट मास्क विकता है? जर कहीं विदाउट मास्क नहीं, मास है, मास है। कुठे मास तुमचं? लॉन्ग मास कुठे है? मास तुमच्या पासून ह्या नागरिकांना किती प्रॉब्लम होईल? नाही असं नसतं, ते असं बोलून कसं चालणार? तो कोरोना तुमचा मित्र आहे का? हा कुठे आहे मास? सर देऊन टाका एक मास, हे लावा जरा काका, एक मालाच्या मावशी। रोज तुमच्याकडे किती गिरायक आहेत अंदाजे? थोडे फार येते, आता काही एवढं डिमांड नाही। ताई मास्क का नाही लावले? नाही पडू नको, हे बघ काय होतंय माहितीये काय होतंय? एक एक मिनिट तू ऐक ना, ऐक ना, थोडं दोन मिनिटं ऐक। मास्क देतो तुला, मास्कही देतो। सफो काय असतं हे बघ, ऐक ना, दोन मिनिटं तर ऐकणार ना। काय असतं ताई माहितीये का, आपण ना जे फिरतोय ते आपल्याला कोरोना न व्हावं ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन फिरावं प्लीज ताई। औरंगाबादमधील खरेदी विक्रीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या अशा या ठिकाणी आपण आहोत, कुंभारवाडा या ठिकाणी आपण आहोत, आणि इथे भरपूर लोकांनी मास्क नाही लावलेले आहेत। मास्क न लावणं कोरोनाविषयी त्यांना म्हणजे असं वाटतच नाही आहे की आपल्याला कोरोना होईल। दरम्यान विषया दरम्यान सर्व लोकांशी बोलल्यानंतर आमच्या सर्वच प्रतिनिधींनी सर्व लोकांशी बोलले आणि त्यांना मास्कही वाटप केली। त्या दरम्यान मास्क वाटप करत असताना त्यांची खूप सारी प्रश्नही होती, बाकी त्यांचे काही क्वेश्चनही होते सरकारपाशी, त्यांनी बोललेही। आता ह्या सगळ्यांनीच मास्क न लावण्याचं कारण असं आहे की कुचराई आणि कोरोनाबद्दल त्यांची भीती कमी झाली आहे। दरम्यान आम्ही आमचं औरंगाबाद टीम सर्व टीमच आज सिटीमध्ये उतरलेले आहे, लोकांना मास्क वाटतंय, मास्कबद्दल अवेअरनेस फैलवतंय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी सर्व टीम।